पण असं त्या प्रोसेसमध्ये, अख्ख्या रायटिंगच्या प्रोसेसमध्ये तुमचं इंडिव्हिज्युअली असे एक कुठली गोष्ट आहे विच यू एन्जॉय द मोस्ट, यू लुक फॉरवर्ड टू दॅट पार्ट ऑफ रायटिंग, आणि द वन थिंग विच यू ऍब्सोल्युटली हेट द मोस्ट, की नको म्हणजे मला हे नको मला आता हे मला करायला सगळ्यात जास्त कंटाळ येतो किंवा आवडत नाही, अशी कुठली आहे तुमच्या प्रत्येकाच्या प्रोसेस मधला एक एक चंक? उपया सॉरी उपया नाही उपेंद्र, केक घ्यायला खूप आवडतो जेव्हा कधी मिळतो सर कधी मिळतो केक घ्यायला आवडतो. नाही माझी आवडती स्टेज ही आउटलाईनिंग आहे, कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ज्याला स्टेप आउटलाईन म्हणतो, आपण सीन ब्रेकडाऊन करतो आणि एक सीन एक चार पाच ओळीमध्ये एक संक्षिप्त रूपात लिहितो आणि अख्खा चित्रपट आपण तसा तयार करतो आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर हलतं, तर माझी सगळ्यात आवडती स्टेज ती आहे. कारण तुम्ही ऍक्च्युली ते सगळं मूव्ह अराउंड करू शकता आणि अख्ख्या चित्रपटाचं एक रूप तुमच्या समोर दिसतं, अख्ख्या चित्रपटाचा एक सांगाडा एक काही पानांमध्ये, तुम्हाला ते 100 पानं लिहायची गरज नसतात, तुम्हाला 15 पानांमध्ये पण अख्खा चित्रपटाचा सांगाडा येतो, ज्याच्यात ऑब्व्हियसली लोक मी आउटलाईनिंग करतो पण इंडेक्स कार्ड पण बरीच लोक वापरतात, विच इज अ न्यू टूल, आपल्याकडे पण सुरुवात झाली, ज्याने ऍक्च्युली तुम्ही छोट्याशा व्हिजिटिंग कार्ड टाईपच्या एका कार्डावरती एक सीन, एक कार्ड एक सीन असं लिहून ते तुम्ही ऍक्च्युली पसरू शकता, तुमचं टेबल असेल तुमच्याकडे टेबलावरती किंवा बेडवरती, आणि तुम्ही ऍक्च्युली फिजिकली ती कार्ड हलवून हा सीन इथे करूया, नाही मग आता इथे फिट होत नाही हा सीन एंड करूया, आणि अख्खं स्ट्रक्चर तुम्ही बदलू शकता. माझ्या मते त्यांनी एक तुम्ही तुमच्या चित्रपटाकडे एक अतिशय वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकता, अचानक तुम्हाला एक वेगळीच दृष्टी सापडते की अरे आपण हे हा पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलाच नव्हता, आणि त्याच्यात मला फार जास्त मजा आहे. आणि हेट म्हणायचं तर एक आळस असतो जेव्हा तुम्ही फायनली प्रूफ रिडिंग करता की अरे कुठे काही चुकलं नाहीये ना, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स वगैरे नाहीयेत, त्याच्यासाठी तुम्हाला जे अख्खी परत सगळा डायलॉग ड्राफ्ट झाल्यानंतर तुम्ही एक शेवटची नजर फिरवता केवळ तेवढ्यासाठी, आणि तेव्हा अगदी अक्षरशः जीवावर येतं की अरे आता हे परत वाचायचं, एवढे एवढे ड्राफ्ट लिहिल्यानंतर परत एकदा ते वाचायचंय. आणि अवघड स्टेज ही माझ्या मते स्टोरी ब्रेकिंगची असते, कारण आयडिया खूप पटापट सुचतात, एकदा त्याला कथारूप आलं की तुम्ही त्याच्यानंतर आउटलाईनिंग किंवा स्क्रीन प्ले मोडवरती जातात आणि नंतर डायलॉगवरती जातात, पण आय गेस आयडिया टू स्टोरी ही जी फेज आहे पर्सनली मला ती अतिशय डिफिकल्ट वाटते, कारण आयडिया तर अशा सुचतात पण त्या आयडियाचं करायचं काय, त्याची सुरुवात काय असेल, त्याचा मध्य काय असेल, त्याचा शेवट काय असेल, कसं घडणार आहे ते, हे सापडायला खूप वेळ जातो आणि अक्षरशः माथेफोड करावे लागते, त्याच्यानंतरच कुठेतरी एक काहीतरी ते आकार यावा लागतो. सो ती माझ्यासाठी सगळ्यात अवघड असते. अजून गणेश धर्मगिरी तुम्हाला याच्या, मी याची बाईच्या थोडस प्रोसेस बद्दल एक सांगतो की अमुक स्पेसिफिक कंटाळा किंवा असं नाही, कारण मला बेसिकली मी काही खूप फिल्म लिहिलेले नाही, तीन चार फिल्म लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे मी काही अजून कंटाळाच्या स्टेजला पोहोचलेलो नाही, मला मजा येते जे काय करतो ते करायला, पण त्याच्यामध्ये काही वेळा पुन्हा लिहिणं हा जो हे असतो की तुम्ही बेसिकली लिहिलेलं आहे आणि मग त्याच्यावरती ते तुम्हाला पुन्हा लिहायला लागतं, याला काही वेळा ते टीडीएस होऊ शकतं. म्हणजे भाईच्या वेळेस असं झालं होतं की मुळात आम्ही तो पूर्ण बसून अख्खा स्क्रीन प्लेचा ड्राफ्ट पण लिहिला, ते आमच्या दृष्टीने जे काय करायचे होतं रिव्हिजन्स वगैरे ह्या सगळ्या केल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यात संवादाचा भाग आला आणि मग बाबा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी जे लिहिलं होतं ते त्यांचं असं होतं की त्यांनी त्यांना ज्या ठिकाणी त्यांनी काही सीन्स होते त्याच्यावरती त्यांनी ते सोडून दिले, करणं त्यांना असं वाटत होतं की हे ठीक आहे किंवा त्यांना असं वाटत होतं की ह्याच्यामध्ये मला याच्यापेक्षा अमुक पद्धतीचं लिहायचंय, त्यामुळे काही वेळा ते बदलायचे वेगळ्या पद्धतीने लिहायचे, काही वाक त्यांनी काही सीन्स नव्याने लिहिले, असं त्यांनी थोडस त्याच्यामध्ये मागे पुढे केलं. आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे एक तो ड्राफ्ट होता, एक बाबांचा ड्राफ्ट होता आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा ते हे करून त्याच्यावर वर्क करणं वगैरे, असा जो जेव्हा ते टेक्निकल होत जातं ना तेव्हा मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा ते टीडीएस व्हायला लागतं. अर्थात ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाग हा होता की त्यांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता, मग त्याच्यामुळे तो ऍड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय एक चेंजेस होत होते, हा एक त्याच्यामध्ये पुन्हा वेगळा इंटरेस्टिंग भाग आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही एकदा लिहिलेलं परत परत लिहिणं हा काही वेळा टीडीएस भाग होऊ शकतो. धर्मकीर्ती तू काय बोलणार आहेस? हा तू. सो मला असं वाटतं की तू विचारलंस की सगळ्यात आवडता भाग कुठला आहे, मला असं वाटतं की
जे मला लेखक असण्याचं प्रिव्हिलेज वाटतं ते म्हणजे तुम्ही नवीन पात्र जन्माला घालू शकता आणि मला ती प्रोसेस कुठल्याही स्टोरीमध्ये सगळ्यात जास्त फॅसिनेटिंग वाटते की तुम्ही ऑब्झर्व केलेलं इमॅजिन केलेलं किंवा आजूबाजूला पाहिलेलं वाचलेलं अशा कुठल्या तरी संयोगातनं तुमचं स्वतःच एक काहीतरी बाळ तयार होतं एक कॅरेक्टर तयार होतं त्याला त्याचा त्याचा एक स्वभाव मिळतो त्याला त्याच्या एक गमती जमती तयार होतात तर ते ऍक्च्युली त्याचं शेपिंग अप करणं ना इज अ फॅसिनेटिंग थिंग आणि मला असं वाटतं की मग त्याला त्या स्टोरीत ते जेव्हा त्या स्टोरीत जातं किंवा त्या स्टोरीत जेव्हा ते सुरू होतं तेव्हा ते जसं वागतं ज्या गोष्टी करतं त्या एका पण नंतर आपल्या पण हातात राहत नाही तर मला ते फार जास्त फॅसिनेटिंग वाटतं रायटर म्हणून की ते एका पण नंतर तुम्हाला डिक्टेट करायला लागतं की मी काय करणार आहे मी कसा वागणार आहे तर जसं रेबेल पोरगा असतं ना घरातलं की आई बाबा तुम्ही मला सांगू नका मी काय करायचं तशा स्पेसमध्ये ते कॅरेक्टर बऱ्याच वेळेला जातं तर ते मला फार फॅसिनेटिंग वाटतं आणि दुसरं असं की जे तुम्हाला आयुष्यात होता येत नाही किंवा जसं आपण म्हणतो ना की तुमची एक मॉरॅलिटी असते तुमचे एक व्हॅल्यू सिस्टीम असते त्याला तोडणारी त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करणारी त्याला फार त्याचा सुफडा साफ करणारी कॅरेक्टर्स जेव्हा तुम्हाला लिहायला मिळतात तेव्हा मला असं वाटतं फार मजा येते म्हणजे मी फास्टर फेणेमध्ये आप्पा हे जे कॅरेक्टर लिहिलं होतं गिरीशचं की तो एक्झॅक्टली मी आतापर्यंत जे काही जगलोय किंवा काम केलंय किंवा बघितलंय त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट तो होता त्याचं म्हणणंच असं होतं की एजंटच देश चालवतात आणि अमुक आणि तमुक तर मग मी अशा वेळेला ऍक्च्युली एजंट्सना जाऊन भेटलो आणि त्यांची जी होती इतकी वेगळी आणि विचित्र होती की मला असं वाटलं की हे मी कधीच शकत नाही हे कधीच माझ्या फिलॉसॉफीचा भाग होऊ शकत नाही पण ही फिलॉसॉफी मला रायटर म्हणून मांडायला फार मजा येईल तर आय थिंक ते कॅरेक्टर क्रिएशन हा त्यातला फार कमाल भाग आहे आणि सगळ्यात स्केरी किंवा घाबरवणारा भाग असा आहे की जेव्हा स्क्रिप्ट फायनल होतं आपण स्क्रिप्टवर फायनल ड्राफ्ट असं लिहितो आणि मग एक फोन येतो बरं ऐक ना याच्यात जरा अमुक मग आपण फायनल ड्राफ्ट 2.0 लिहितो मग फायनल ड्राफ्ट 3.0 लिहितो असं आपण 8-10 काढत राहतो आणि सेटवर जेव्हा फिल्म जाते तेव्हा फोन येतो बरं एक ना व्हॉट इफ या कॅरेक्टरने जर इथे असं असं केलं तर काय होईल तर तिथे तुमचा धीर खचतो तर मला असं होतं की जिथे ऍक्च्युली जिथे तुम्ही एका वाक्यात झाली की ओके हा फायनल ड्राफ्ट आहे याच्यावर आपण आता शूट करतोय तर त्याच्यानंतर जे चेंजेस होतात ते जरा पोटात गोळा आणणारे असतात कारण तुम्ही एवढी महिने त्याच्यावर काम केलेलं असतं पण अगेन मी म्हटलं तसं इट्स अ कोलॅबरेटिव्ह प्रोसेस तुम्ही तिथे जाऊन ते करणं किंवा त्याच्यावर वाद घालणं आणि डिरेक्टर बरोबर कोलॅबरेट करून करणं हा भाग राहतो पण आय थिंक क्रिएटिंग अ कॅरेक्टर इज व्हॉट फॅसिनेट्स मी असं म्हणाल